एक लक्षात घ्या, आता जे आवड साहेबांनी सांगितलं हा यांचा ओपन एजेंडा आहे, यांचं ठरलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची आणि त्यानंतर ज्या पद्धतीची मगरूरी सुरू आहे, राज्यपालांचा अजून कुठं माफीनामा आला नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज मंगल प्रभात लोढ्यांनी तुम्ही सर्वांनी पाहिलं, तुम्ही दाखवलं. एकतर मला संभ्रम असा आहे की नेमका शिवप्रताप दिन असतो कधी. 10 ऑक्टोबर 1659 छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा बिमोड केला. तो दिवस 10 ऑक्टोबर 1659 तो आता संपला. आजची मला वाटते नोव्हेंबर महिना आला, आता हा तिथीनुसार मुख्यमंत्र्यांनी साजरा केलाय. म्हणजे परत तुम्ही शिवरायांना कर्मकांडामध्ये अडकवलं. इतकंच काय, मंगल प्रभात लोढ्यांनी शिवाजी महाराजांच्या आजच्या दिवसाला काय मला वाटते आरती पण तिथे गडावर केल्याचं दिसतंय. एकतर छत्रपती शिवरायाचं दैवतीकरण करायचं, त्यातून आपला अजेंडा राबवायचा. त्यानंतर मंगल प्रभात लोढा आता मला कळलं की ते राजस्थानमध्ये शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मी मगाही सांगितलं महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध नाही. आणि ते जरी म्हणत असतील की मी छत्रपती शिवरायांबद्दल कुठेही चुकीचं वक्तव्य केलं नाही, मी फक्त ती तुलना केली असं काहीतरी म्हटलंय ना, उदाहरण दिलं तर मला एक सांगा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर म्हणजे 6 जून 1674 छत्रपती शिवरायांनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक केला. तोपूर्वी सुद्धा स्वराज्याची म्हणजे पायाभरणी झाली होती. 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना घेऊन आग्र्याला गेले होते. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटामध्ये हा वस्तुनिष्ठ प्रसंग आलेला आहे. आणि हे जे 40 आमदार गेलेत हे महाराष्ट्राशी द्रोह करून गेलेत ना, सोप्या भाषेमध्ये गद्दारी करून गेलेत. यांचं गद्दारी करून जाणं, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या पाठीत खंजीर खुपसणं, त्यांची बदनामी करणं. आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य वाचवण्याकरता, माणसं वाचवण्याकरता, रयत वाचवण्याकरता औरंगजेबाच्या गोटात जाऊन तिथला अभ्यास करून परत इथं येणं, तो राजनीतीचा भाग आहे, त्याची इथं तुलना करणं म्हणजे मला असं वाटते एक प्रकारे आताच्या काळात सांगायचं झालं तर मंगल प्रभात लोढ्यांचं हे वाक्य एका मॅनीत 2 तलवारी घालण्यासारखं आहे. किंवा अलीकडच्या काळात काही लोक महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे जसं कम्पॅरिझन करतात तशाच हा प्रकार आहे. छत्रपती शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असं मुख्यमंत्रीच म्हणतायत, पण मुख्यमंत्र्यांच्याच गटातले वाचाळवीर प्रवक्ते हे एक प्रकारे शिवरायांचा अपमान करतात आणि त्याला गोड समज देणारे वक्तव्य देवेंद्रजी फडणवीसांकडून येतात की आता तर शंभूराज देसाई, खरं तर निषेध त्यांचा केला पाहिजे. शंभूराज देसाईंनी काय म्हटलं मगा, ते असं म्हणतायत की अनावधानानं की ते वक्तव्य आलं असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे ते हे बोलताना तुम्हाला लाज का वाटत नाही? एखादा माणूस छत्रपती शिवरायांची आता बदनामी करत असेल, त्यावर माफी मागायला तयार नसेल, त्यावर सारवासारव करत असेल आणि तुम्ही छुप समर्थन देताय. एक तर तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेला, एक बघा आज राजकारणाचा भाग जाऊ द्या, पण 2024 खरंच जनता आता आतुर आहे, कधी निवडणुका लागतात आणि कधी या लोकांचा मस्ती आणि माज उतरवला जाईल म्हणून. त्याच्यामुळे मंगल प्रभात लोढा आणि भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागावी. राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे, जर त्यांनी माफी मागितली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार महाराष्ट्रामध्ये, हे लक्षात ठेवा. हिंदी में संक्षेप में जानना चाहेंगे, छत्रपति शिवाजी महाराज को लेकर जिस तरह की राजनीति चल रही है, अब मंगल प्रभात लोढ़ा जो है उन्होंने भी स्टेटमेंट कर दिया. देखिए, मंगल प्रभात लोढ़ा किस खाते के मिनिस्टर है ये महाराष्ट्र के लोगों को भी आज तक पता नहीं. आज उनका नाम, जब से उन्होंने शपथ विधि समारोह हुआ तब से आज महाराष्ट्र को पता लग गया होगा कि मंगल प्रभात लोढ़ा नाम के कोई मिनिस्टर इस महाराष्ट्र में काम करते हैं. उनकी तरफ पर्यटन खाता है शायद, मुझे भी, मैं विधायक होकर पता नहीं कि मंगल प्रभात लोढ़ा की तरफ कौन सा खाता है. मंगल प्रभात लोढ़ा जी की जो पढ़ाई हुई है वो हुई राजस्थान में, महाराष्ट्र के इतिहास से उनका कोई लेना देना नहीं है, कोई मेलजोल नहीं खाते उनका स्टेटमेंट. और इतना करने के बावजूद वो कहते हैं मैंने सिर्फ उदाहरण दिया, मैं अपने मुद्दे पे ठाम हूं, ऐसा भी उन्होंने कहा कि मैं मेरा स्टेटमेंट नहीं बदलता, मैंने उदाहरण दिया है. इसका मतलब यह है कि भारतीय जनता पार्टी ने एक एजेंडा चलाया है छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को लेकर कि जितनी बदनामी हो सके महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास की मोड़तोड़ हो, बदनामी हो. कल छत्रपति शिवाजी महाराज के वारिस खासदार उदयन महाराज, जिनको रोने तक भारतीय जनता पार्टी ने मजबूर किया, वो रोए. और मैं भी कहूंगा महाराज आप रो मत, ये लड़ने वाली कौम है, हम सब लोग आपके साथ है. पार्टी आपकी, अगर भारतीय जनता पार्टी जिस प्रकार छत्रपति शिवाजी महाराज का बार बार अपमान कर रही है, मुझे पता है कि आपका थोड़ा वहां पे आपको अनसेफ अनसिक्योर्ड फील होता होगा, लेकिन मैं ये भी कहना चाहूंगा कि महाराष्ट्र की जनता आपके साथ है. मंगल प्रभात लोढ़ा जैसे लोग और राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जैसे लोग इस महाराष्ट्र में जब तक पद पर है तब तक महाराष्ट्र का दुर्देव है, दैव दुर्विलास है, ऐसा मैं कहूंगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.